नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या क्रिएटिव्ह करण या चॅनलमध्ये। मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आज एक नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुमच्याकडून तुमचे व्हिडिओज गॅलरीमधून किंवा फाईल मॅनेजरमधून जर डिलीट झालेले असतील तर ते रिकवर कसे करायचे, त्याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो सुरू करूयात। सिम्पली तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। तर प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे व्हिडिओ रिकव्हरी। तर सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा ग्रीनवाला जो लोगो दिसतोय तर हा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। तर डाउनलोड झाल्यानंतर सिंपली तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दोन मेथड दिसेल, तर रिकव्हरी मेथड 1, रिकव्हरी मेथड 2। तर तुम्हाला रिकव्हरी मेथड 1 वरती क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्टवरती क्लिक करायचं आहे। स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर तर आपला जो काही व्हिडिओज डिलीट झालेला जो डाटा असेल तो या मेथडमध्ये रिकव्हर होईल। तर ती स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली MX Player ओपन करायचं आहे। MX Player ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन फोल्डर दिसेल, ऑल रिकवर्ड व्हिडिओज। तर त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही व्हिडिओज तुम्ही डिलीट केलेले असतील किंवा डिलीट झालेले असतील ते पूर्ण या फोल्डरमध्ये शो होतील। तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।